ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांना दुसऱ्यांदा ईडीने चौकशीसाठी बोलावलं असून रोहित पवार यांच्या ईडी चौकशीवरून राष्ट्रवादी शरद पवार गट पंढरपूर तालुक्यामध्ये चांगलाच आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत नामदेव पायरी येथे महाआरती करण्यात आली आहे। कर्जत जामखेडचे युवा आमदार, राष्ट्रवादी पक्षाचे युवा नेतृत्व आदरणीय रोहितदादा पवार साहेबांना आज ईडीचं दुसऱ्यांदा चौकशीसाठीचं निमंत्रणच म्हणावं लागेल, समन्स नाही, निमंत्रण झालं असल्यानं गेल्याही तारखेला आपण बघितलं की पूर्ण पद्धतीनं रोहितदादा चौकशीला सहकार्य करत आहेत आणि आजही ते चौकशीला सामोरे जाणार आहेत। परंतु आज आम्ही दक्षिण काशी पंढरपूरमध्ये श्री विठ्ठलाला महाआरती करून आम्ही देवाला सकाळ घातलं की ह्या राज्यामध्ये, या महाराष्ट्र देशामध्ये, या भारत देशामध्ये लोकशाही संपुष्टात आलेली आहे, कुठंतरी हुकुमशाही चाललेली आहे आणि आता आमचा सर्वांचा कर्ता कर्विता हे विश्वमालक श्री विठ्ठलाला आम्ही सकाळ घातलं की ह्या महाराष्ट्रातली, ह्या भारतातली लोकशाही टिकली पाहिजे आणि ह्या सरकारचं जे षडयंत्र आहे की विरोधक किंवा ह्या राज्यामध्ये, या देशामध्ये लोकशाही टिकली नाही पाहिजे म्हणून ईडी, इन्कम टॅक्स अशा संस्थांना पुढं करून विरोधकांना किंवा विरोधातल्या असलेल्या आमदारांना नामोहरम करायचा प्रयत्न करतोय, तो कदापि यशस्वी होणार नाही। आणि आम्ही आज श्री विठ्ठलला सकाळ घातलं की रोहितदादांना आत्मिक बळ द्यावं आणि येणाऱ्या प्रत्येक कार्यवाहीला ते याच पद्धतीनं सामोरे जातील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याही पुढं अशाच पद्धतीनं जर आमच्यावर कुठल्याही लोकशाहीच्या बाजूनं काम करणाऱ्या पक्षाच्या कुठल्याही सहकार्यावर आमच्या जर असं जर संकट आलं तर त्याला आम्ही त्याच पद्धतीनं उत्तर देऊ। जय हिंद, जय राष्ट्रवादी। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी नवनाथ खिलारे, पंढरपूर। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।